गरम गरम पोळी। आज कशी अगदी वेळेवर जेवायला बसलीस, असंच रोज व्हायला हवं। खाण्यापिण्याकडे हेळसांड करून चालणार नाही, काय सुरुवात कर। मंजिरी काय झालं ग? आपले डोळे जेव्हा भरून येतात ना, तेव्हा मनामध्ये काहीतरी हलत असत, ते बाहेर पडायला हवं डोळ्याच्या पाण्याबरोबर। बाबा भेटून गेले आणि आईची पण आठवण आहे। कसं असतं ना बाळा, आपलं लग्न होतं, आपण आपल्या आई वडिलांना सोडून येतो आणि काही म्हटलं तरी ती नाती थोडीशी पुसट होतातच। पण का? कारण आपल्याला आपल्या संसारातली नवीन नाती फुलवायची असतात ना, म्हणून एकदा का आपण माप ओलांडून सासरी प्रवेश केला ना, की मागचं अस्तित्व पुसून जातं आणि आपला एका नवीन आयुष्यामध्ये प्रवेश होतो। ते कुणीही टाळू शकत नाही बाळा। हे आपल्याला समजत नाही, पण आठवणींना नाही ना समज। आठवणींची समजूत आपण घालायची असते। ते मागे सुटलंय ना, ते नव्याने शोधायचं असत। माझी वेडी पोर, मी तुला आईची कमी नाही भासू देणार। आणि असं रडत नाही बसायचं सारखं सारखं। दोन जीवांची अस ना तू, मग या घरामध्ये खूप वर्षांनी पाळणा हलणार आहे। म्हणजे तुला स्वतःलाही सांभाळायला पाहिजे तुझ्या बाळासाठी, सत्यजितच्या बाळासाठी, नाही का? चला जेवा आता, मीच भरवते तुला। तू अशी रडत बसलीस ना तर आमचं बाळही रडवं होईल, ते नाही चालणार आम्हाला। काय ते तुझ्यासारखंच पाहिजे हसर गे। नेत्रा मॅडम, उशिरा का होईना, पण तुमच्या मनासारखं सगळं घडून येत, सगळी कॅल्क्युलेशन करत। प्रिया आणि सत्यजित दादा तिकडे असताना प्रिय मंजिरी वहिनी तिथे कशा पोचणार, याच प्लॅनिंग प्रिया करणार। शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आणि पुन्हा एवढा मोठा इव्हेंट कव्हर करून त्याचा फायदा कसा उचलायचा, त्याचं तुमचं प्लॅनिंग यावेळी फेल नाही होऊ द्यायचं। एक दगड आणि तीन पक्षी। विचार 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 काय? आता तू विचार करते म्हटल्यावर तो काय असा साधा सरळ सोप्पा तर नक्कीच नसेल। एकतर कोणावर कशी मात करायची किंवा कोणाचं कसं वाईट करायचं, या व्यतिरिक्त तू आणि काय विचार करणार आहेस? फॉर अ चेंज गौरांग, या वेळेला ना मी चांगलं कसं होईल याचा विचार करते।
चांगलं कोणाचं? ऑब्व्हियसली माझं. आणि माझ्या बरोबर बाय डिफॉल्ट तुझं. नाही म्हणजे मग मला कळेल का आता की माझं नक्की काय चांगलं होणार आहे ते? कसं आहे ना गौरांग, मला समजवून नाही सांगता येत आहे. त्याकडे स्किलच नाही येत आणि तुला तर नाहीच नाही. सगळं मॅटर आहे ना ते जरा जास्ती कॉम्प्लिकेटेड. सो लेट मी हँडल इट. माझ्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे त्याचा विचार मी करते आणि तुझ्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे ना ते तू कर. हे स्वेटर आठवते तुम्हाला? सत्यजितचं आहे बघा लहानपणीच. हो की? अजून जपून ठेवले मी. काळ कसा भरकन सरकला काही सुद्धा समजलं नाही. जेव्हा वडिलांचं छायाचित्र दूर झालं तेव्हा सत्य किती लहान होता. पण लहानपणी सगळ्या जबाबदाऱ्या कशा समर्थपणे पेलल्या त्यानं. स्वतः, आई, आत्या, लहान भाऊ, जणू घरातला करता पुरुषच झाला तो. रात्रपाळीच्या शाळेमध्ये शिकायचा, दिवसभर काम करून पैसे कमवायचा, ज्या वयामध्ये मुलं खेळायची, कॉलेजमध्ये मजा करायची, त्या वयामध्ये हा मुलगा 15-15 तास काम करायचा. स्वतःच्या हुशारीच्या जोरावर, शिष्यवृत्त्यांच्या जोरावर परदेशात जाऊन सुद्धा शिकून आला. काय केलं नाही त्याने आपल्या सुखासाठी. पण या सगळ्यामध्ये पेटरची ऊब त्याला अनुभवताच आली नाही. अगं पण वहिनी, त्याच्यामुळंच तर आज आपण जगात आहोत एवढंच बोलू शकते मी. खूप वर्षात सत्यजितने कोणालाही बाबा म्हणून हाक मारलेली नाही. पण आता तोच सत्यजित स्वतःच बाबा होणार आहे. आयुष्यभर इतकं भोगलंय ना माझ्या बाळांनी. एकच इच्छा आहे त्याचा आणि मंजिरीचा संसार अगदी सुखाचा व्हावा. आज इतकं छान वाटत ना मला. बाबा इतक्या दिवसांनी पहिल्यांदा आपल्या घरी आले. त्यांना मी अख्खं आपलं घर दाखवलं. त्यांना इतकं आवडलं आपलं घर. खूप कौतुक करत होते बाबा.
आणि हा तुझ सुद्धा खूप कौतुक केलं बाबा. कौतुक तर करणारच. त्यांच्या एवढ्या माठ आणि बिंडोक मुलीशी मी लग्न केलंय, त्यांच्या डोक्यावरचं केवढं मोठं टेन्शन कमी झालं असेल. नाही गप्प बस विहंग. आणि जर का मी माठ असते ना, तर तुझ्यासारखा स्मार्ट आणि हँडसम मुलाशी लग्न का केलं? स्मार्ट तर मी आहे, पण एवढं असून इतर अजून एक महत्वाची गोष्ट मी समजावून सांगू शकलो नाही. कोणती? हीच, बाबास कोल्हापुरात का आले आणि आले तर ठीक आहे, ते आधी आपल्या घरी का नाही आले? मंजिरी वहिनींना गेले भेटायला का? कारण मंजिरी वहिनी प्रेग्नंट आहेत. म्हणजे बाबा आता आजोबा होणार, मग त्यांना खूप आनंद होणार, मग त्यांचा हा आनंद आणखीन वाढायला हवा असं नाही वाटत तुला? मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. मी बाबांशी खोटं बोलले, सॉरी. तुम्हाला राग आला असेल. तुझा राग नाही आलाय मला, उलट मी तुझे आभार मानायला हवे, कारण एक अत्यंत ऑकवर्ड सिच्युएशन तू टाळलीस. आणि तसंही म्हणजे तू बाबांना त्यांच्या घरी न जाण्याचं जे कारण सांगितलंस त्यात खोटं काहीच नव्हतं. खरं काय आहे ते त्यांना कधी ना कधीतरी सांगावं लागेलच. ते कधी आणि कसं ते मी बघतो. तू नको टेन्शन घेऊस. आलो. थँक्यू बाबा, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. उद्या परीक्षा आणि उद्याच निकाल. फास्ट फॉरवर्ड, लगेचच लगेच. आज मी इथं तुमच्या चरणाशी झोपणार आहे, तुमच्या सानिध्यात, तुमच्या आशीर्वादाखाली. आता झोपतो, उद्या जागायचं मला. मुधळकरची झोप कशी उडते ते बघायला मला उद्या जाग राहिलं पाहिजे ना बाबा. तेव्हा आता झोपतो, आता झोपून घेतो. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट बाबा. सी यू टुमारो मॉर्निंग. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन. नेत्रा, का पुन्हा पुन्हा येऊन मला नको ते ऐकत असतेस ग? कारण तुम्ही खूप साध्या आहात वहिनी. तुम्हाला नाही कळत तुमच्या मागे काय चाललंय ते. अहो, तुमच्या समोर एक खोटी दुनिया उभी केली जाते आणि तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर. मग यावेळी तू खरं सांगतेस नेत्रा? अगं थोडी तरी नैतिकता ठेवत जा. अहो वहिनी, मला नैतिकतेची जाड आहे ना, म्हणूनच तुम्हाला वेळोवेळी सावध करते. नेत्रा प्लीज, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. बाहेर जा. वहिनी मला माहितीये मी ह्याच्या आधी खूप मोठ्या चुका केल्या, पण
माणूस कधीच सुधारत नाही का? बघा वहिनी, मी या जगात बाकी काही नाती नाही पाहिली, पण या घरात आल्यापासून मी तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीच्या जागी मानते, म्हणून तुम्हाला वेळोवेळी सावध करते. बस हे बघ नेत्रा, तुझी ही नाटकं ना मी खूप बघितली आहेत. माझ्या पुढे आता नाही चालत, कळलं? निघ वहिनी. हे बघा, नीट विचार करा, नाही तर फार उशीर होईल. मी तुला एकदा सांगितलं ना, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये म्हणून. वहिनी अहो, तुम्ही प्रियाला तुमची मैत्रीण मानता ना, पण ती तुम्हाला मैत्रीण वगैरे काही समजत नाही. वहिनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, ती किती नीच मुलगी आहे ना तुम्हाला माहिती नाहीये. किती खालच्या पातळीला जाऊन कट कारस्थान करू शकते ना मला माहिती. मला एक सांगा, उद्या असं काय काम आहे हो तिचं गावाकडे? आणि सत्यजित दादांनाच घेऊन का जायचंय तिला? एकदा जा तिच्या खोलीत आणि तिला जाब विचार, मग बघा काय उत्तर मिळतंय ते. नेत्रा बस, तुझं ना लांडगा आलारे आल्यासारखं होणार आहे माहितीये. तू प्रत्येक वेळी मला प्रिया विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतेस, पण यावेळी नाही. यावेळी मी तुझं काही एक ऐकून घेणार नाहीये. आत्ताच्या आत्ता माझ्या खोली बाहेर व्हायचं. निघ, कळलं नाही का तुला? की जाऊन यांना सांगू तू कुणाकुणाशी फोनवर बोलत असतेस ते. अशी का वागते ही नेत्रा? अशी का बोलत असते ही सतत? तिला नीट समज द्यायला हवी. ती यांना सांगू नाही नको, त्याचे काय परिणाम होतील सांगता येणार नाही, पण काहीतरी मात्र करायलाच. He loves me now. He loves me. मला तुझी साथ हवी आहे, पण पण मंजिरीची जागा तुम्हाला नाही देऊ शकत. He loves me now. He loves me. He loves me now. He loves me. He loves me not. या चार भिंतींपेक्षा चार चौघात मानानं जगजाहीर करून तुला माझं करण्यात जास्त इंटरेस्ट आहे मला. He loves me. He loves me not. He loves me. हे आहे तुझं खरं रूप. He loves me not. He loves me. आज तू चक्क स्वतःहून माझ्या रूम मध्ये आलास. वा वा, आज माझं नशीब माझ्यावर भलतच खुश दिसतंय. मी तुला म्हणालो होतो की माझी काही महत्वाची कामं आहेत आणि ती संपल्याशिवाय आपण बाहेर जाऊ शकत नाही. मी तुला हेच सांगायला आलोय की माझी ती सगळी कामं आता झालीत, त्यामुळे आपण कधीही बाहेर जाऊ शकतो, पण ती उद्या सकाळी. पण यावेळी नक्की ना? नाही, मागच्या वेळी पण तू म्हणाला होतास मी आपली नवीन साडी नेसून तयार होते आणि दिवसभर घरीच बसून राहिले.
आपण उद्या सकाळी जाऊया, मला हा विषय लवकरात लवकर संपवून टाकायचा आहे.